नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे माझ्या किचन मध्ये स्वागत करते चला आपण आज काहीतरी वेगळं करूया हा तीन वाटी मैदा आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत एक वाटी पिठी साखर टाकणार आहोत तर पिठी साखर घरच्या घरीच आपण मिक्सर मध्ये वाटू शकता आणि हे सर्व साहित्य आपण काय करणार आहोत चाळून घेणार आहोत त्यामध्ये टाकूया आपण थोडस मीठ तीन बोटामध्ये बसल एवढंच आणि थोडासा खाण्याचा सोडा एक चिमुटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे हे सर्व साहित्य आपण छान चाळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होईल की यामध्ये जे गुंधळ्या असतील किंवा लम्स असतील ते, ते निघून जातील तर छान चाळल्याच्या नंतर आपण हे काय करायचं आहे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये वेलची पूड टाकायची आहे पाच ते सहा वेलची पूड आहे ही साखर टाकून वाटलेली आहे हे आपण छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्या नंतर काय होणार आहे की हे पदार्थ छान एक दुसऱ्याला मिक्स होणार आहेत त्यामध्ये आपण पाव वाटी तूप टाकणार आहोत तूप टाकून देखील हे छान आपण चोळून चोळून तूप हे सर्व पदार्थाला लावून घ्यायचे आहेत किंवा मिक्स करायचे आहेत मिक्स अशा प्रकारे करायचे आहेत ही याची छानपैकी अशी मुठी झाली पाहिजे असं रेषा रेषाला चोळून चोळून हे पे तूप आपण लावून घ्यायचं आहे तर चला आपण छानपैकी हे तूप लावून घेतलेलं आहे हे बघा असं किती छान प्रकारे हे त्याची मुठी बनत आहे तुम्ही बघितल्यानंतर कळेल की हा व्हिडिओ मी कसा बनवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरच्या घरी आपण हा पदार्थ कसा इझिली बनवू शकतो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे आता आपण काय करायचं आहे यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे तर दूध हे कोमट दूध आहे जास्त एकदम टाकूने आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे म्हणजे लाटेला आपल्याला जास्त आसान होईल असं इथपर्यंत पीठ मळायचं आहे जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको तर चला आपण हे छान दोन्ही दोन्ही हाताने हे छान पीठ मळून घ्यायचं आहे इझिली जास्त घसघस पण मळायचं नाही जसं आहे तसा डो आपण व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे मळल्याच्या नंतर पुढचं प्रोसेस काय आहे ते तुम्हाला कळणारच आहे पण हे पदार्थ असे आपण थोडासा वेळ लागला तर चालेल पण अशा सणावराला बनवायला पाहिजे कारण हा पदार्थ बनवल्याच्या नंतर मुलांना फार आवडेल तसंच मोठ्या माणसांना पण फार आवडेल हा पदार्थ आपण चहा बरोबर एन्जॉय करू शकतो साखर प्रमाणातच टाका जास्त गोड पण छान लागणार नाही मीठ टाकायला विसरू नका कारण मिठामुळे काय होतं गोडीला बॅलन्स होतो चला आपण आता हे पीठ दहा मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचं आहे यासाठी एका भांड्याला थोडंसं तूप लावलेलं आहे त्यामध्ये हे पीठ ठेवून देऊ कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट हे पीठ आपण छान ठेवून देऊ जास्त पण ठेवू नका जास्त ठेवलं तर जास्त कडक होईल चला तर आपण हे झाकून थोड्या वेळ ठेवून घेऊया तर एका मापामध्ये एवढंस दूध उरलेलं आहे जास्त पण दूध टाकलेलं नाही जास्त दूध बसतच नाही यामध्ये चला पण आता तयारी करायची आहे तर हे पिठाचे आपण काय करायचे एक सारख्या आकाराचे पेढे किंवा गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल की आपल्या बिस्किंडांना सारखाच आकार येईल छोटे मोठे केले तर हे पातळ असे होतील त्यामुळे हे आपण कट करून एकाच साईजचे एकाच आकार गोळे बनवून घेऊया आणि ते अलगद हाताने आपल्याला ला लाटून घ्यायचे आहेत जास्त घसघस गस पण लाटायचं नाही अलगद अलगद लाटून एक कटर घेऊन आपण छान पैकी ह्याला कटिंग करून घ्यायचे प्रमाणातच आकार द्यावा जास्त जाडे पण करू नये जास्त पातळ पण करू नये प्रमाणातच लाटून घेऊन आपण एका कटरच्या माध्यमाने ह्याचे छान असे आकार करून घेऊया वाटेनं करू शकता पण वाटी फार मोठी होती दिसायला बरं दिसत नाही तर असं छोटे छोटे कटर किंवा कशाचं झाकण छोटस असेल तर त्याने तुम्ही हे छानपैकी आकार देऊन बनवू शकता तर हे मी छानपैकी हे बनवलेलं आहे आपण आता वार वरचे वर सर्व बनवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्राय करते वेळी पण तेल आपल्याला मिडियम हीट वरतीच गरम करायचं आहे जास्त हाय हीट वरती तेल गरम केलं तर काय के होईल की हा पदार्थ पटकन फ्राय होईल जास्त डार्क ब्राऊन होईल पण आतमध्ये कच्चा राहील आणि असं काय वाटतं की जास्त ब्राऊन झालं तर आपल्याला वाटतं की बाबा हा फ्राय झाला पण नाही आतमध्ये ते कच्च राहतं आणि ते खाण्यासाठी चांगलं लागत नाही त्यामुळं काय करायचं मिडियम हिट वरती तेल गरम करूनच आपल्याला हा पदार्थ फ्राय करायचा आहे चला तर आपण हे सर्व बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण फ्राय करण्याची तयारी करूया चला तर हे तीन वाटीमध्ये एवढे सगळे आपल्याला बिस्किट होणार आहेत तुम्ही तुमच्या परिवाराप्रमाणे करा एक किलोच जर तुम्हाला करायचं असेल तर त्या मध्ये किती वाटी बसेल पीठ त्याप्रमाणे करा आणि त्याप्रमाणे साखर टाकायला तीनास एक साखर टाकायला विसरू नका तीनास दोन टाकलं किंवा चारास दोन टाकलं तर भरपूर साखर होईल जास्त गोड पण खायला बरं वाटणार नाही तर मीडियमच आपल्याला हे गोड खायला आवडेल किंवा खाऊ शकाल आपण कारण साखर आणि मीठ हे प्रमाणातच खाणं योग्य आहे कारण पुढे सारून आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही चला तर हे सर्व आपण हे बनवून घेतलेले आहेत बनवण्याच्या फ्राय करते आपण काय करायचंय फोकच्या साह्याने याला थोडे थोडे टोच मारून घ्यायचे आहे जेणेकरून काय होईल की हा पदार्थ पुरीसारखा फुलला जाणार नाही टोच मारली तर व्यवस्थित फ्राय होईल पुरीसारखं फुलणार नाही त्यामुळेच त्या आपण याला थोड्या थोड्या फोकच्या माध्यमाने टोच मारून घ्यायचे आहेत सर्व पदार्थाला मी टोच मारून घेतलेले आहे आपण थोडं थोडं करून हे फ्राय करून घ्यायचंय तेल मिडियम हीटवरती गरम केलेला आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे गॅस हाय नाही करायचाय गॅस जास्त हाय नाही करायचा आहे डार्क ब्राऊन पण करायचं नाही मिडियम ब्राऊन असे बिस्किट्स आपण फ्राय करून घेतलेले दिसायला किती छान टेमटिंग दिसत आहेत खाण्यासाठी पण तसे छान लागत आहेत तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवा चाल आपण हे सर्व फ्राय करून घेऊया आणि कसं दिसतंय ते हे शेवटी मी तुम्हाला दाखवणारच आहे आपण ह्या दिवाळीमध्ये काहीतरी वेगळं असं केलेलं आहे जेणेकरून दिसायला छान दिसेल खाण्यासाठी पण छान लागेल एका एक यामध्ये आपण रवा पण मिक्स करू शकतो जर रवाय टाकायचा असेल तर चार वाटी जर मैदा असेल तर तुम्ही अर्धी वाटी रवा टाकू शकता कारण रवा हा नाही लवकर जर फ्राय केलं तर त्यावर काय होतं बिस्किटावरती रवा रवा दिसतो ते दिसण्यासाठी छान दिसत नाही जर रवा टाकायचा था तर पाण्यामध्ये थोडस आपण भिजून नंतरच रवा मिक्स करा त्याआधी तुम्ही रव्याला थोडस तूप लावूनच नंतर पाण्यामध्ये भिजवा त्यामुळे काय होईल रवा छानपैकी फुलला जाईल तर अशा बिस्किट छान इझिली तुटत आहेत चला तर खुसखुशीत क्रंची असे बिस्किट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा बनला किंवा कसा हा तुम्ही व्हिडिओ बनव किंवा कसा हा पदार्थ तुम्ही बनवला हे मला अजिबात सांगायला विसरू नका त्यामुळं काय होईल की मला पण कळेल पदार्थ तुम्हाला आवडला मग व्हिडिओ आला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूच फूड मराठी भेटूया आपण असंच नेक्स्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा आणि व्हिडिओ बघ